धन्यवाद भातकर गर्लजी, तुम्ही आमच्याशी संवाद साधण्यासाठी आणि तुमची प्रतिक्रिया देण्यासाठी. तर गृहनुकसानीच्या खटल्यामध्ये संजय राऊत यांना दोषी ठरवण्यात आलंय. त्यांना 15 दिवसांची कैद आणि 25,000 दंड ठोठवण्यात आलेला आहे. सुषमा अंधारे आपल्या सोबत आहेत, त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. अंधारेजी, स्वागत आहे तुमचं TV9 मराठीमध्ये. गृहनुकसानीच्या खटल्यामध्ये संजय राऊतांना दोषी ठरवण्यात आलंय, 15 दिवसांची कैद आणि 25,000 दंड त्यांना ठोठवण्यात आलाय. तर मेधा किरीट सोमय्या यांनी दाखल केलेल्या या खटल्यामध्ये संजय राऊत यांना दोषी ठरवण्यात आलेला आहे आणि गृहनुकसानीच्या खटल्यामध्ये संजय राऊतांना 25,000 दंड आणि 15 दिवसांची शिक्षा ठोठवण्यात आलेली आहे. महत्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहत आहे. संजय राऊत हे दिल्लीमध्ये आहेत. नेमकं हे प्रकरण काय आहे? तर मेधा सोमय्या यांनी शौचालय घोटाळा केला असा आरोप संजय राऊत यांनी केलेला होता. आरोपाचे पुरावे द्यावेत असं आव्हान किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांना दिलेलं होतं. कोणतेही पुरावे न दिल्यानं मेधा सोमय्या यांनी संजय राऊतांवर 100 कोटींचा मानहानीचा दावा केला होता. संजय राऊत यांना यापूर्वीच मानहानी आणि बदनामीची नोटीस देण्यात आलेली होती. माझगाव कोर्टानं राऊतांना 25,000 दंड आणि 15 दिवसांची कैद सुनावलेली आहे. अब्रू नुकसानीच्या खटल्यामध्ये राऊतांना 15 दिवसांची कैद सुनावण्यात आली आहे. तर महत्वाची आणि मोठी आताच्या घडीची बातमी आपण पाहताय. अब्रू नुकसानीच्या खटल्यामध्ये संजय राऊतांना दोषी ठरवण्यात आलेला आहे आणि त्यांना 15 दिवसांची कैद आणि 25,000 दंड माझगाव कोर्टानं ठोठावलेला आहे. महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय. संजय राऊत यांनी मेधा सोमय्या यांच्यावर आरोप केलेले होते आणि त्याच्यानंतर मेधा सोमय्या यांनी अब्रू नुकसानीचा दावा जो आहे तो संजय राऊतांवर ठोठावलेला होता आणि या प्रकरणी जी सुनावणी झाली या प्रकरणामध्ये संजय राऊतांना दोषी ठरवण्यात आलेला आहे आणि 15 दिवसांची कैद आणि 25,000 दंड त्यांना कोर्टानं ठोठावलेला आहे. महत्वाची आणि मोठी बातमी, त्याच्यामुळे संजय राऊत यांच्या अडचणींमध्ये आता वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. अब्रू नुकसानीच्या खटल्यामध्ये संजय राऊतांना दोषी ठरवण्यात आलंय आणि 15 दिवसांची कैद आणि 25,000 दंड त्यांना ठोठवण्यात आलेला आहे. महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय. हे प्रकरण चांगलंच गाजलेलं होतं, राजकीय आरोप प्रत्यारोप सुद्धा झालेले होते, मात्र आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं संजय राऊतांनी म्हटलेलं होतं. त्याच्यामध्ये मेधा सोमय्या यांनी सुद्धा अब्रू नुकसानीचा दावा जो आहे तो ठोठावलेला होता.